नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तक वर आपलं स्वागत आहे। जानेवारी 2024 मध्ये आम्ही चावडीचा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू केलेला आहे आणि आतापर्यंत आपण या चावडीवरती दोन असे पाहुणे येऊन गेले की त्यांनी त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी मांडल्या, काही नवीन गोष्टी आपल्यासमोर ठेवल्या। पण यावेळेस चावडीवर आपल्याला आत्ता जी महाराष्ट्रातली परिस्थिती आणि आत्ताच जे महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला आहे, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंची जी महापरिषद झालेली आहे, पत्रकार परिषद म्हणा किंवा महापरिषद म्हणा, त्यानंतरच्या परिस्थितीवर आपल्याला चर्चा करायची आहे। 2024 लोकसभा निवडणुकासुद्धा आपल्या समोर येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की असं म्हटलं जातं की चावडीवर आलेल्या अनेक पाहुण्यांचा असा एक अनुभव राहिलेला आहे की चावडीवरनं बाहेर पडल्यानंतर राजकीयदृष्ट्या त्यांना काहीतरी चांगली बातमी मिळते। ही बातमी जे गेले वर्षभर वाट बघतायत चांगली बातमी मिळावी म्हणून, त्यांनाच आम्ही ठरवलंय की पाहुणे म्हणून बोलवायचं। भरत गोगावले, त्यांना भरतशीट गोगावले म्हणून पण ओळखलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अधिकृतरित्या ते शिवसेनेचे प्रतोद म्हणून विधानसभेमध्ये काम करणार आहेत। विधानसभा अध्यक्षांनी त्यांना प्रतोद म्हणून मंजुरी दिलेली आहे। शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदेंचा पक्ष मानताना भरत गोगावले यांची नियुक्ती जी सुप्रीम कोर्टाने रद्द केली होती ती मान्य करण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण भरत शेठ गोगावले यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। शिवसेनेची पुढची दिशा काय असणार आहे, उद्धव ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स आणि अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, माझे सहकारी त्या पद्धतीने त्यांना ग्रिल करतील अशी मी अपेक्षा धरतो। पण सगळ्यात आधी मला सुरुवात इकडनं करायची आहे की प्रतोद झाल्यानंतर कसं वाटतंय? आता तुमच्या सहीने व्हीप निघणार प्रत्येकासाठी, पूर्वी पण आम्हीच काढले होते व्हीप पण लागू झाले नाही, पण जर काही प्रश्नच येत नाही कारण पूर्वी पण नार्वेकर साहेबांनीच आम्हाला त्यावेळेला मान्यता दिलेली होती आणि तीच मान्यता घेऊन आम्ही पुढची वाटचाल करत होतो, त्याचप्रमाणे आम्ही त्यांना व्हीप बजवत होतो। स्वीकारणं ना स्वीकारणं तो त्यांचा पाठ झाला होता, परंतु तोच मुद्दा आता नार्वेकर साहेबांनी उचलून धरून तो तिथं मांडला आणि त्याच्यावरती मान्यता शिक्कामोर्तब केलेली आहे। पण बरंच एक प्रॉब्लेम असा आहे ना की तुमच्याकडे 3-4 मोबाईल आहेत असं म्हणतात तुम्ही त्यामुळे विसरून जाता की कुठला रजिस्टर्ड मोबाईल आहे, कुठल्या मोबाईलवरनं व्हीप पाठवायचा असतो। तुम्ही बलत्याच मोबाईलवरनं व्हीप पाठवलं त्याच्यामुळे तो ऍक्सेप्ट नाही केला नार्वेकरांनी। काय झालं, मोबाईल दोन आहेत माझ्याकडं पण एकामध्ये डबल सिम आहे, म्हणजे 3 आहेत बरोबर तुमचं इमर्जन्सीला, बाकी काही नाही। आणि म्हणणं बरोबर आहे, त्यांनी मला ज्या वेळेला त्यांच्या वकिलांनी प्रश्न विचारला, वस्तुस्थिती आहे कारण एक मोबाईल माझ्या नावावरती होता, एक माझ्या कार्यकर्त्याच्या नावावरती होता आणि ती बाब बरोबर होती की जो पाठवला होता त्याच्यावरूनच पाठवलेला होता, पण ते माझ्या लक्षात नव्हतं राहिलं नेमकं हा मुद्दा उपस्थित झाला होता। पण आता नव्याने व्हीप काढायची तयारी सुरू केली आहे तुम्ही, कारण आता अधिवेशन येईल, दोन अधिवेशनं बाकी आहेत अजून। होय, बरोबर आहे, त्या ह्याला व्हीप तर आम्हाला बजवावा लागतो की सभागृहामध्ये हजर राहणं ठीक, एखादी जर आमची तातडीची काही मीटिंग असली त्याला आम्ही बोलवतो आणि त्याप्रमाणे पक्षाचा व्हीप हा त्यांना बजावणार आणि तो त्यांना लागू होणं गरजेचं आहे। स्वीकारणं न स्वीकारणं त्यांच्यावरती आहे आणि मग पुढं काय करायचं ते आपण ठरवू। पण मला एक मुद्दा नेहमी मनात राहिला की तुम्ही जो व्हीप त्यावेळेस बजावला होता ठीक आहे, तुम्ही तो कार्यकर्ता काय वेगळ्याच सिममधनं गेला, ती चूक जाऊ दे, आता जी झाली ती झाली, पण तुम्ही आदित्य ठाकरेंना व्हीप नाही काढला असं का? त्यांच्यावर काही खास प्रेम अजूनही ठाकरे परिवाराबद्दल काही मनात थोडस बरं वाटतं? ज्या वेळेला आमची सगळ्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये ठरलं गेलं की आदित्य ठाकरेंना व्हीप नव्हता बजवायचा, त्यामुळे नाही बजवला। ते जर सगळ्यांनी ठरवलं असतं त्यांनाही बजवायचं तर बजवलं असतं। तेच विचारतो ना, का नाही बजवला, का ठरलं असं की बाबा आदित्य ठाकरेंना नाही बजवायचा? काही कारणं असू शकतात, सगळीच आम्ही तुम्हाला समोर नाही सांगू शकत, पण वेळ येईल तेव्हा सांगू। परंतु आता ह्याच्या पुढे ज्या वेळेला काही आता आमची परत जेव्हा ठरल पुढच्या वेळेला व्हीप बजवायचे तेव्हा सगळ्यांना बजवायचे का त्यांना सोडून बजवायचे ते पण नंतर आपल्याला कळलं जाईल। त्यांना सिंपथी मिळू नये म्हणून तुम्ही बजावत नाही व्हीप? तुम्हाला असं वाटतं की आदित्य ठाकरेंवरतीच कारवाई झाली तर त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की नाही केला पाहिजे असं 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 वाटतंय लोकांना? लोकांना सुद्धा मला वाटतंय असं की ठाकरेंना संपत्ती आणि पिंपत्तीची बात आता संपत चाललेली आहे, लक्षात आलं का? काही काळ होती पण आता हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि परवाच्या निर्णयाच्या ह्याच्यावरती तर आणखीन ते डाऊन होत चाललेले आहेत। तुम्ही बघा येत्या
या 15-20 दिवसामध्ये अजून किती लोक आमच्याकडे प्रवेश करते होता इथे. आता तुम्ही जर परवाचाच जर रिझल्ट पाहिला असाल, मुरली देवरांसारखा एवढा दिग्गज नेता आज काँग्रेसचा या मुंबईमधलं बऱ्यापैकी त्यांचं वर्चस्व असलेलं तोही जर आम्हाला जॉईन होऊ शकतो तर ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय पाहायचं आहे. नाही पण साधारणतः एक असं दिसतंय की तुम्ही म्हणजे आता काल उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सगळे ते व्हिडिओज दाखवले, त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर दिसत आहेत, त्याच्यामध्ये आपले रामदास कदम हे त्यांचं नाव पक्षप्रमुख म्हणून सुचवताना दिसत आहेत, त्याच्यामध्ये गजानन कीर्तिकर त्याला अनुमोदन देताना दिसत आहेत, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनंतर विचारत आहेत अजूनही कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, नंतर मग हे करू नका, बाळासाहेबांनी 2003 जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न मी आता तुम्हाला विचारतोय, हे सगळे लोक बघतायत. हो बरोबर बरोबर आहे. हे शिवसैनिक बघतायत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला एक निर्णय बघतायत की राहुल नार्वेकर म्हणतायत की अरे शिवसेना उद्धव ठाकरेंची नव्हतीच, ती तुमच्या सगळ्यांचीच होती, त्यांची नव्हतीच, ते अध्यक्ष नव्हतेच, ते पक्षप्रमुख होते पण त्यांचा काही आदेशच चालत नव्हता. ह्याला तुम्ही काउंटर कसं करणार, लोकांना जाऊन सांगणार काय तुम्ही की हे एका बाजूला कळायला लागलेलं आहे. हे सुरू सुरूला जे काय 5-7-8 महिने हे चाललं लोकांना आता पाहिलंय. बघा सैनिक नेहमी पोटावरती चालतो, पाठीवर चालत नाही. लोक विकास कामावरती पाहतायत. तुम्ही सहानुभूती किंवा हा ह्याच्यावरती लोक पोट भरून चालणार नाही. यांचं आमचं जे काय ग्रामीण भागातलं जे काय ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला आम्ही सांगतोय. जर आम्ही ग्रामीण भागातली जर कामच करायला सुरुवात नाही केली, करू शकत नसलो, तर ते आम्हालाही स्वीकारू शकणार नाही. तसं जो काय सहानुभूतीचा भाग होता, सहानुभूतीची लाट होती, हे आता ओसरत चालले. मी मगाशी सांगितलं त्याच्यामुळे हे व्हिडिओ हे त्यावेळेला पण झाले ना, सगळ्यांनी पाहिलेत की पाहणारे कोण. आम्ही सगळे एकत्र शिवसैनिक होतो, मग त्यातले जाता दोन पार्ट झाले. हां शिवसैनिक होतो त्यावेळेला होतो ना आम्ही एकत्र सगळे. आता आम्ही प्युअर झालो ना काय, कारण बाळासाहेबांची शिवसेना त्याचे विचार आचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत. त्यांच्या एकाही विचाराला जर कुठं आम्ही काय टच केलेला असेल किंवा त्यांना कमी पाणी असं कुठं केलं असेल आम्हाला दाखवून द्या की बाबा तुम्ही वेगळी काहीतरी चूल मांडलेले किंवा काय. बरं आम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश केला आहे का, काय नाही केलं. भावाभावांचे पण भानगड होतात तेव्हा वेगळं होतंच ना, नाही होत कुठं आहे. मग त्याच्यामध्ये काम करण्याची प्रत्येकाची पद्धत आहे, ते आपल्या मुख्यमंत्र्यांची आत्ता एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिली की सामान्य एक शेतकरी कुटुंबातला रिक्षा चालवणारा व्यक्ती पण एवढ्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री व्यवस्थित कारभार चालवू शकतात. आणि ते पण नाही गोरगरिबांना सामोरं जाणं, श्रीमंताला तर कोणी पण जाऊ शकतं पण गरिबाला जाणं हा सगळ्यात मोठा भाग आहे. आणि आम्ही गरिबांचे लोक आहोत, आम्ही नेहमी सांगत आलेलो आहोत की जर मदतच करायची असेल तर गरिबाला करा. तो आत्मीयतेपासून आणि आपल्या हृदयापासून आशीर्वाद देत असतो आणि तेच आशीर्वाद घेऊन आमचे मुख्यमंत्री आम्ही सगळे चाललेलो आहोत. तुम्ही पहा ना की जर आम्ही कुठं इतर कोणाला चुकीचं काय बोलत असलो तर जे जो आमच्या अंगावर येतील बाळासाहेबांनी सांगितलं आम्हाला, जो अंगावर येईल त्याला शिंगावर घ्यायचा. मग ते कोणी ठाकरे असतील तरी कोणी पण असं ना, आमचं काय म्हणणं आहे आमचं चूक असेल तर दाखवा आम्ही 4 मागे सरकू. पण चूक नसताना जर तुम्ही जर आम्हाला जर काय डुवचत बसाल तर ते आम्ही सोडत. आमची पद्धत आहे ना, आम्ही शिवाजी महाराजांच्या राजधानीतले मावळे आहोत. आम्ही चुकीचं गेलं आम्ही 4 मागे सरकू, नमस्कार करू, पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत वाकणार नाही. आणि आम्ही तर त्या प्रकारे चाललेलं आहे. पण बरेचसे कथा कसं झालं, तुम्ही आता रायगड शिवाजी महाराजांच्या राजधानीचा उल्लेख केला म्हणून आता गंमत काय झाली आहे शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये की आदिलशाह आणि शिवाजी महाराज अशी युती झाल्यासारखं दिसतंय. तिकडे जे एकमेकांच्या विरुद्ध लढत होते तेच तिकडे एकत्र आलेले आहेत. शिवाजी महाराजांना पण युद्धाच्या काळात तह करावं लागले ना. तह की युती आहे, तह झाले ना आणि त्याच्यानंतर मग ती युती होते. तुम्हाला सांगू इच्छितो की त्यावेळेच काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे. आणि त्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला जावं लागतं, त्याप्रमाणे सध्याचं राजकारण चालू आहे हे आपण पाहत आहे. आम्ही जे काय 2 मंडळी पहिले एकत्र आलो ज्या मुद्द्यावरती,
तिसऱ्या मंडळींना पण वाटलं की पण यांच्यासोबत यांच्या विचाराशी समरस व्हावं आणि ते समरस होऊन आमच्या विचाराशी तुमच्या विचारांशी काही समरस झालेलं नाही आहे. त्या दिवशीच अजितदादांनी सांगितलं की मी त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहे ते विकासासाठी आहे, बाकी त्यांचं हिंदुत्व आणि हे काय आम्ही त्याच्यासाठी नाही, आम्ही सेक्युलर विचारांचे आहोत म्हणून. ते काय म्हणजे त्यांचं त्यांनी त्याच्यामध्ये क्लॅरिटी दिलेली आहे ह्याच्यामध्ये होईल ना. काय झाड लावल्यानंतर लगेच ते मोठं होत नाही, काय त्याला लगेच फळं येत नाहीत, त्याला काय मेहनत करावं लागते, थोडं राबवावं लागतं. तुम्ही त्या झाडाखाली गेलात नाहीत तर त्या झाडाची काय सावली आहे, हवा आहे, हे कसं काय काढणार. नाही मला आता अनेकांना प्रश्न विचारायचे आहेत पण मला ही गोष्ट महत्त्वाची आहे, तुमचं भांडण त्या ठिकाणी तुम्ही का गेलात एकनाथ शिंदेंबरोबर, कारण तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तटकरेंचा होता. आदिती तटकरे तिकडे मंत्री आहेत, त्यांना तिकडे पालकमंत्री पण बनवलं गेलं, त्यांना मंत्रीपद दिलं गेलं, तुम्हाला त्या गोष्टीवरनं इश्यू होता. आणि त्या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा एकही मंत्री नव्हता, बरोबर आहे. हा तुम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेप होता की आमचे तीन मंत्री या जिल्ह्यामधनं, तीन आमदार निवडून आलेले त्या जिल्ह्यामधनं, तरी आम्हाला मंत्रीपद दिलं जात नाही. तो कुठे सॉर्ट आउट झाला आहे अजूनही तुम्ही, मला माहित नाही की हेच जॅकेट आहे का नवीन दुसरं जॅकेट तुम्ही म्हणाल. जॅकेट बरीच आहेत लक्षात आलं का, ते का असं मंत्रीपद नाही मिळालं म्हणून जॅकेट सोडायचा अशातला काही भाग नाही आहे काय. तर त्या अनुषंगाने म्हणणं तुमचं बरोबर आहे, चुकीचा अशातला भाग नाही आहे, जे आहे ते स्वीकारणं गरजेचं आहे. परंतु मी मगाशी सांगितलं, तुम्ही विरोध नाही का केला ज्यावेळेस तुम्हाला कळलं की हे लोक आता येत आहेत, पुन्हा आदिती तटकरेच मंत्री बनतायत, पुन्हा आम्हाला आता सुनील तटकरेंचं काम करावं लागणार जे आम्हाला करायचं नव्हतं लोकसभेला. काय आलं, मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यातला जो फरक आहे तो आता आम्हाला जाणवायला लागलेला आहे की तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री, म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिंदे मधला फरक. हा हा फरक तुम्ही पाहताय आणि आम्ही तो ऍक्सेप्ट केला ना. ज्या शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांसाठी जो काय एवढा मोठा त्याग केला, काय होईल काय याचा विचार नाही केला, उद्या काय होईल काय नाही तो, त्यावर आम्ही पण सेनापतीच्या बरोबर आम्ही सैनिक सगळे बरोबर गेलो. साहेब हा कुठला त्याग झाला की आधी ते MSRDC मंत्री होते आणि नंतर मुख्यमंत्री झाले. माणसाने मुख्यमंत्री सोडून जर दुसरं काही घेतलं तर तो त्याग असतो ना, म्हणजे मंत्री होऊन मुख्यमंत्री झाले ह्याच्यामध्ये त्याग आहे की म्हणजे काय. कार्यकर्त्यांवरती किंवा आमच्यासारख्या आमदारांवरती जे काय लक्षात ठेवलं जात नव्हतं किंवा कार्यकर्ते आले ते त्यांना भेटीगाठी होत नव्हत्यात किंवा त्यांची काही कामांची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी बघा, आम्ही जनमानसातले लोक आहोत, आम्हाला काय पाहिजे, आम्हाला तुमचं इतर काय नको ना. चार कार्यकर्ते आले, त्याला भेट देणं, त्यांचं काय ऐकून घेणं, विचार घेणं, ते बत्तर संगत गेलो बाबा आमदारांनी मुख्यमंत्री भेट घालून दिली, आमचं ऐकून घेतलं, काम होईल ना होईल पुढचा भाग आहे पण आमचं ऐकून घेतलं आणि साहेबांनी आम्हाला रिस्पेक्ट दिला. त्यानंतर एखादा फोटो जर काढता आला तर तो काढून दिला, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे. हे काहीच होत नव्हतं पूर्वी, काहीच नाही ना, जवळच येऊन देत नव्हते. वर्षाचे किती दरवाजे आम्ही लांब होतो, म्हणजे आतूनच फोन यायचे आज काय भेट होणार नाही, हरकत नाही बोललो, आम्ही चाललो आमच्या मतदारसंघात. हा फरक तुम्हाला नाही, पण ते मातोश्रीवर असताना पण हीच परिस्थिती होती की मातोश्रीवर जरा बरे होते की त्यावेळेस असं नव्हतं. मातोश्री तुम्ही मेन गेटवरनं ड्रम गेटवर पर्यंत जाऊ शकायचा का, ड्रम गेटवरतीच थांबवलं जायचं का, अजून पुढे जाऊ शकायचं, म्हणजे नक्की परिस्थिती. मातोश्रीवरती फार दानीचं काय प्रश्न नव्हता, ठराविक जर का तसे कार्य असले तरच, तसं काय मातोश्री जाण्याचा प्रश्न नव्हता. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही जनसामान्याचे मुख्यमंत्री आहोत, हे काय फक्त आमच्या आमदारांचेच किंवा अशातला भाग नव्हता. त्यावेळचा कोरोनाचा काळ होता हे आम्ही पण समजू शकत होतो, परंतु डिस्टन्स ठेवून पण आपण बोलू शकत होतो ना, असं काय नाही. आता ते शिंदे साहेब हजारोच्या संख्येमध्ये गराड्यामध्ये असतात नेहमी, हे तर आपण पाहत आहे. त्या बॉडीगार्डांची अडचण होते पब्लिकला असं रुंद करायसाठी, तरी पण त्यातून येऊन कोण फोटो काढता येईल, कोण सेल्फी काढतोय, देतात ना आता जे मुख्यमंत्री. आमचं काय ना, आम्हाला 4 फुटावर जरी फोटो काढून दिला असता ना तरी पण आमचे लोक समाधानी झाले असते. आता विधानसभा निवडणुकीला 8 महिने राहिलेत, तुमच्या आशा अजून पल्लवित आहेत कोट घालून मंत्रिपदाची शपथ घेणार असं काय दिसेल आम्हाला पाहायला मिळेल? अजून तरी आहे, म्हणजे आशा माणसाने कधीच आशा सोडायची नसते
आणि निराश कधी व्हायचं नसतं. आम्ही तर नेहमीच सांगत आलेलो आहे, दिया उसका भी भला और नाही दिया उसका भी भला. कारण मतदार का आम्हाला 100% मतदान करतात का प्रत्येक गावात, पण काम करताना आम्हाला 100% करावं लागतं. एखादा रस्ता असेल, पाण्याची योजना असेल, सामाजिक सभागृह असेल, अंगणवाडी असेल, शाळागृह असेल, गटार असेल, ह्या सगळ्या आम्हाला गोष्टी कराव्या लागतात. आणि एकनाथ शिंदेंकडे तुम्ही मंत्रिपदासाठी मागणी करता, शिंदेंची प्रतिक्रिया काय असते, तुम्हाला काय शब्द असतो, आता होईल, नंतर होईल, करू, काय म्हणतात ते? सांगणार ना, असं कोण बोलतोय कुठलंही काम सांगितलं तर नाही, कधी कोण बोलतच नाही, करतो म्हणूनच बोलणार, त्यामध्ये काय प्रश्नच येत नाही ना. पण ते तुम्हाला समजवतात कसे, कारण तुम्हाला समजवणं फार कठीण म्हणतात लोक. नाही नाही, कसं आहे तुम्ही विचार करा, ताट पुढ्यात वाढलेलं आम्ही जर बाजूला करू शकतो तर आता तो पण विचार करून चालायला पाहिजे. आम्ही काय सांगितलं की ज्या वेळेला परिस्थिती समोर आली ती आम्ही डोळ्यासमोर ठेवून चाललेलो, तर आम्हाला कल्पना आहे आणि मला असं वाटतंय योग्य वेळ येईल तो आमचा विचार तर केला जाईल, त्याबद्दल काय दुमत नाही आहे. आणि मगाशी आम्ही सांगितलं ना, त्या पकडून चालायचं. भले मराठी माणसाची मन आहे, घरात खायला नसलं तरी चालेल, पण बाहेर येताना ढेकर देऊन यायचं असतं, समोरच्याला वाटायला नको की ज्या घरामध्ये काय नाही. तसं आमचं आहे, जरी आम्हाला काय मंत्रिपद मिळालं नाही मिळालं तरी ते मनातली खंदा बाहेर कधी काढायचे नसते, लक्षात आलं का? अशा प्रकारे चालायचं. मंत्रालयातले अधिकारी म्हणतात की शिवसेनेचे आमदार मंत्री असल्यासारखेच फिरतात, अडचण काय त्याच्यामध्ये? आम्ही पण त्याप्रकारे चालतो, वागतो, बोलतो. आमचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही कुठल्या पण अधिकाऱ्याला चुकीची वागणूक देत नाही किंवा चुकीचं बोलत नाही. जो अधिकारी ज्या ह्याचा आहे त्याला त्याप्रमाणे रिस्पेक्ट आणि मान देऊनच चालतो. जर आपण रिस्पेक्ट दिला तर तुम्ही आम्हाला द्याल. मराठी माणसाची पद्धत आहे आपल्याला आणि ती संस्कृती सोडायची नाही. तुम्ही कितीही मोठे व्हा, आपले नियम अटी शर्ती सोडायचे नाहीत. आणि जर तुम्ही ते केलात का मग समजायचं की याला उत्मात आला आणि मग तो जर जय महाराष्ट्र झाल्याशिवाय राहत नाही. भरत शेठ, तुम्ही 3 टर्मचे आमदार आहात, लोकांमध्ये जाणारे मिसळणारे आमदार म्हणून ओळखले जातात. पण मागच्या वेळेससुद्धा जेव्हा आदिती तटकरे पालकमंत्री झाल्या त्यामुळे त्यांच्यामुळे तुमची कोंडी होताना आम्हाला पाहायला मिळाली. आत्ता माणिकराव जगतापांच्या कन्या स्नेहल जगताप ह्या आता उद्धव गटात गेलेल्या आहेत, त्या तुमच्यासमोर निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे एकूणच तरुण महिला नेत्या ज्या आहेत त्या तुमच्यासाठी कडवं आव्हान निर्माण करत आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही एक वक्तव्यसुद्धा केलेलं होतं की त्या महिला आहेत त्या काय करणार, आणि त्याच्यावरून खूप टीका पण झालेली होती तुमची. त्या ते वेगळ्या प्रकारे आपली त्यावेळेला चर्चा झाली होती बाळासाहेब भवनला, पण हरकत नाही आहे. ती मुलगी आहे आणि ती तसं पाहायला गेलं तर आज माझ्या मुलीच्या व्हायची आहे, हरकत नाही आहे. तिने उभं राहावं त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे, कारण कोण नाही कोणतरी तर आमच्याबरोबर विरोधात उभे तर करणारच. कारण आज सगळ्यामध्ये जे काय बोलतो चालतो आम्ही काही गोष्टी करतो त्याचा प्रचंड राग उबाडाकडं आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जे काय टार्गेट कंपनी आहेत त्यामधलं एक मी असणार आहे आणि माझ्या विरोधात ते सगळे एका ताकदीनिशी उभे राहतील. पण तुम्हाला आज सांगतो, पूर्वी पण माझ्या विरोधात जवळजवळ 5 पक्ष एकत्र होते आणि मी एकटा एकत्र होतो. त्यावेळेला पण आम्ही 21,000 फरकाने निवडून आलो होतो. आत्ता तर तिन्ही पक्ष जर आमचे एकत्र असलेत तर आजच सांगतो आम्ही कमीत कमी 35,000 ते 40,000 फरकाने आमदार म्हणून मी निवडून येऊ शकतो. आजची तारीख, वार, वेळ तुम्ही लिहून ठेवा. त्याचं कारण आम्ही काम करतो आहे ते बोलतो आहे, नुसत्या हव्यात बार नाही सोडत आम्ही, कामाचं पोच पावते आम्ही सांगतो. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं तुम्हाला मदत होईल अशी अपेक्षा आहे वाटतं? पहिली निवडणूक त्यांची आहे खासदारकीची, तेव्हा ते बघतील ना की आम्ही काय प्रामाणिकपणे काम केलं आहे किंवा काय नाही हे त्यांना कळेल. त्यांनी त्यानंतर तसं करावं, कारण काय झालं आहे खासदारकीची निवडणूक पहिल्या असल्यामुळे देशात मोदींना पंतप्रधान करायचं असल्यामुळे आम्ही जीवाचं रान करणार आहोत. त्यामुळे आमच्यासमोर कोणी उमेदवार असो जो युतीमधनं उमेदवार देतील तो, तशी ती जागा शिवसेनेची आहे. मागच्या 3 टर्म त्यातले 2 टर्म आमचा खासदार होते, 1 टर्म पडलेले होते. आता आम्ही युतीमध्ये आलेलो आहोत
आता युतीमधनं जे काही ठरवतील जे त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि आम्ही ताकदीने सांगतो आहे आम्ही तिघंजण असल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारचा लीड तो मला मिळेल तो त्यांना मिळायला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही काम करू. मग त्यांनी ठरवायचं की भरत शेट्टीने प्रामाणिक काम केलं का त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं का किंवा काय केलं ते कळलं ना काय. पहिली माझी निवडणूक नाही, पहिली निवडणूक खासदारकींची आहे. मग खासदारकीला पहिला जो काय वाटा आहे तो आम्ही तिथं देणार आहे, नंतर त्याने आम्हाला द्यायचं आहे. पण आम्ही पण सांगतो आम्ही आमच्या पद्धतीप्रमाणे आमची तयारी चालू आहे. आम्ही पुढचं काय होईल काय नाही ते आज कोण सांगू शकत नाही, पण त्याप्रकारे आमची तयारी आहे दोन्ही बाजूंनी. युतीमध्ये असलो तरी आणि असं असलो तरी लढून शीट काढणार आम्ही. असं म्हणजे जर एखाद्या वेळी पुढं मागं काय पाठीपुढं झालं युतीमध्ये तरी आम्हाला तयारी तर ठेवणं गरजेचं आहे. ते आम्ही तयारी ठेवलं ना काय, ज्या वेळेला आपल्याला युद्धाला जायचं आहे तेव्हा आपली तयारी किती आहे ती करून चालायचं. माझ्या पाठीमागे किती सैन्य आहे काय आहे तुमच्या जी ताकद आहे आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे. जर तुम्हाला 25 किलो उचलायची ताकद असेल तर तेवढंच सांगा, 50 किलोचा आव आणायचा नाही, नाहीतर मग त्या ओझ्याखाली दबला जातो. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो ते आम्ही सांगू आणि आम्हाला खात्री आहे की आमचे मतदार आम्हाला फसवणार नाही आहेत. ती माणिक जगतापांची मुलगी असो नाहीतर आणि कोणी उभा असो चौकार हा माझा मारणारच ते तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणालात की लोकसभेमध्ये तुम्ही मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी म्हणून काम करणार, मग विधानसभेला कोणाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी काम करणार? कोणाला पण वाटणार ना आपला मुख्यमंत्री असावा, त्यामध्ये काय आहे. मी मगाशीच काय सांगितलं युतीमध्ये जे ठरलं जाईल ते आम्हाला बंधनकारक आहे. विधानसभेला पण विधान मुख्यमंत्री जाता आपल्या त्यांच्याच अध्यक्षतेखाली निवडणूक लढवायची आहे त्यावेळेला ठरलं जाईल ना काय आहे ते. आजच जर तरची बात करण्यापेक्षा पण तुम्हाला बेसिकली शिवसेना म्हणून असं वाटतं का की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजे? का वाटू नये? नाही मी विचारतोय तुम्हाला का वाटू नये. जर ते चांगलं काम करत असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार जात असतील, सगळ्यांचा आदर तिथे करत असतील तर कोणाला वाटतंय? तुमची तयारी त्या दृष्टीने चालू आहे की 100% त्यांनाच मुख्यमंत्री करायचे? 100% आम्हाला वाटतंय की आपलेच माणसं मुख्यमंत्री पदावर असावीत हे कोणालाही वाटतं. आमच्या कुठल्या पण आमदाराला विचारलं तरी ते सांगतील, एवन काही विरोधकांना सांगितलं तरी पण ते सांगतील. किंवा तुमचे आमदार किंवा तुमचे मुख्यमंत्री म्हणतात म्हणजे शिंदे साहेब पण म्हणतात की हे सरकार जनसामान्यांचं आहे, तुमच्या पण बोलण्यात नाही येतं, पण हेच जनसामान्य जेव्हा तुमच्या हातातल्या त्या अंगठ्या बघतं ब्रेसलेट बघतं तर ही तुमची आवड आहे का ती तुम्हाला यश मिळत नाही आहे म्हणून तुम्ही बदलताय सारख्या त्या अंगठ्या वेगवेगळ्या खड्याच्या? अजिबात नाही आहे. आमदार होण्याच्या अगोदरपासून मी माझ्या गट्टावर पण सांगितलं होतं हे आम्ही मेहनतीचं फळ आहे, आम्ही काम करतो त्याचं फळ मिळतं आहे. हे खडे बदलणे जादूटोणा करणं किंवा काय करणं काही आवश्यकता नाही. जर तुमची नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर तुम्हाला भंग नाही, पण तुमच्या मनात पाप असेल तर मग तुम्हाला हे खडे बिडे जादूटोणे भक्ताकडे जा त्या करड्या टाका कले पाडा लिंबू फिरवा हे करावं लागतं. आम्हाला तसं काय करायची आवश्यकता नाही ना. मी काय सांगतोय जर तुम्ही काम मी प्रामाणिकपणे सांगतोय आम्ही अत्यंत सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, शून्यातून इथपर्यंत आलेला आहे. मी नेहमी सांगत आलेलो आहे मी गावचा बिनविरोध सरपंच मला पहिला केला, अपक्ष पंचायत समिती सदस्य झालो, 2 वेळेला शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा सदस्य होऊन 2 वेळेला मी सभापती राहिलो, आरक्षण पडल्यानंतर 2 वेळेला माझी पत्नी सदस्य झाली, त्यानंतर मग परत मला पद सोडून जी माझी सीट तिथली पडली होती शिवसेनेची प्रभाकर मोरे तिथली सीट पडलेली परत मी माझ्या रूपाने शिवसेनेने मला तिकीट दिली, मला लोकांनी निवडून दिलं आणि सलग 3 वेळेला मी आमदार झालो. ते हे जादेतोणे करून नाही झालेलो ना, कारण मला कल्पना आहे माझ्या कुठल्या गावामध्ये काय समस्या आहे, कुठल्या भागामध्ये काय अडचण आहे, कुठल्या गरिबावरती काय प्रसंग आहे. जर हे जर आम्ही नाही ओळखलं तर आम्हाला हे आमदारकीचा उपयोग काय. ज्या वेळेला माणूस या जगामध्ये नसेल त्यावेळेला लोकांनी आठवण काढायला पाहिजे की बाबा अमुक माणूस अमुक होऊन गेला, जे आत्तापर्यंत जे काही लोकांच्या आठवणी निघतात
जेव्हा तुम्ही चांगलं काम कराल त्यात निघतात ना, हा मुद्दा आहे. तुम्ही अध्यक्षांसमोर जेव्हा उलट तपासणी झाली त्यावेळेला तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही सुरतलाच का गेलात किंवा केव्हा गेलात, त्यावेळेला तुमचं उत्तर होतं की मी सुरतबद्दल खूप काही ऐकलं आहे आणि शिवाजी महाराज तिथे गेले होते म्हणून मी गेलो. हे उत्तर तुमचं तुम्हाला तरी पटलं आहे? ताई तू मला एक प्रश्न असा आहे, त्यांनी प्रश्नच मला असं विचारल्यावर आता आमच्यातला ग्रामीण भागातला रांगडा माणूस जागा झाला लक्षात आलं का? ठीक आहे, अर्थाचे काही शब्दांचे अनेक अर्थ निघू शकतात, पण मी चांगल्या भावनेने बोललो. काय आलं आहे, ज्या पद्धतीने शिवाजी महाराज तिकडे गेले होते ती पद्धत त्यावेळची थोडीशी वेगळी होती, पण आमच्या मनामध्ये आत्मीयता आहे की एवढ्या मोठ्या सुरत शहरासारख्या ठिकाणी एवढ्या लांबून राजे जाऊन यशस्वी होऊन परत आले. आम्ही त्याच पद्धतीने जाऊन यशस्वी होऊन परत आलो ना. त्यांनी सुरत लुटली होती, तो भाग वेगळा आहे. तो भाग वेगळा आहे, ते महाराष्ट्राच्या ह्याच्यासाठी नाही, मी महाराष्ट्राच्या हितासाठी जाऊन यशस्वी होऊन आलेलो आहोत. आम्ही काय राज्य लुटायला नाही आलो, आम्ही राज्याच्या हिताचं काम करायला आलो आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की या गोरगरीब जनतेची सेवा करा, जनता तुम्हाला स्वीकारेल. शिवाजी महाराज आणि आमची बरोबरी, काही लोकांनी बोलले तुम्ही बरोबरी करता, हा अंश पण आम्हाला शिवत नाही, आम्ही त्यांच्या नकाची पण सर नाही. आणि शिवाजी महाराजांचं आणि बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आमच्या मीटिंगला सुरुवात होत नाही. हे त्यांचे वंशज बिंशज जे काय आहेत ना, हे कधी नाव घेतात का बघा तुम्ही, शिवाजी महाराजांचं घेतात का बाळासाहेबांचं घेतात, पण अशी एक पण मीटिंग आमची चेक करून बघा तर राजेश्वर छत्रपती महाराज आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय आमच्या सभेला सुरुवात होत नाही. ह्यांनी कशाला आम्हाला शिकवायला पाहिजे? तुम्ही जर म्हणत असाल की तुम्ही शिवाजी महाराज तिथे गेले होते म्हणून तिकडे गेलेला होतात, पण मग जे आणि तुम्हाला सुरत पाहायचं होतं पण तुम्ही तर हॉटेलमध्ये होतात आणि तुमचे 40 च्या 40 आमदार, म्हणजे तेव्हा तिकडे 16 ते 25 आमदार होते, त्या सगळ्यांचंच हे म्हणणं होतं की तुम्ही शिवाजी महाराज आणि सुरत पाहायला तिकडे गेला होता. आमदार होतो सुरुवातीला आम्ही, त्यांनी 16 बोलो 25 बोलो, त्यानंतर मग एक जॉईंट झाले, त्यांनी पाहिलं शिंदे साहेबांबरोबर हे सगळे एकजूट आहेत, मग बाकीचे मागच्या गाडीने मागचा डब्बा पकडून एक आले आमच्या बरोबर. लक्षात आलं का? हा जॉईन झाले, मंत्री पण झाले मागच्या डब्याने आलेले. त्याबद्दल आम्ही काही गोष्टी नाही बोलू शकत, कारण त्यांनी तिकडच्या पण मंत्रिपदाचा त्यावेळेला राजीनामा त्याग करून आले ना, त्यासाठी त्याग मोठा होता. त्याग साहेबांनी त्यांच्यावरती त्याची परतफेड करून दिली, साहेबांनी असं कोणाला डावळलं नाही, त्याची परतफेड केली ना साहेबांनी. सर, असं म्हटलं तुम्ही की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला आम्ही एक क्षणभरही त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. 2019 जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी पाठिंबा दिला तेव्हा तुम्ही किंवा जे आमदार इतर होते ज्या हॉटेलमध्ये थांबलेले त्यांनी पुरणपोळ्या भरवलेल्या अवघ्या महाराष्ट्राने बघितलेल्या, मग तेव्हा तुमचा तो विचार तो हे या सगळ्या गोष्टी तेव्हा कुठे गेल्या होत्या? कारण की जेव्हा तुम्ही आता म्हणतात की त्यावेळेस बाळासाहेब म्हणाले की जर मी काँग्रेससोबत गेलं तर माझं दुकान बंद करेल, मग अशावेळी या सगळ्या आमदारांचं दुकान कसं काय सुरू राहिलं? त्यावेळेला पुरणपोळ्या आम्ही खाल्ल्या नाहीत, मला साखर असल्यामुळे डायबिटीज असल्यामुळे आम्ही पुरणपोळी खाल्ली नाही. सांगतो, जसं पेरलं तसं उगवलं लक्षात ठेवा. त्याच वेळेला जर उद्धव साहेबांनी ते स्वीकारले नसतं तर हे दिवस आले नसते. तुमच्या पाठिंब्याशिवाय कसं काय स्वीकारलं गेलं? कारण की आमदारांचा पाठिंबा महत्वाचा असतो, त्याशिवाय मुख्यमंत्री होत नाही. आमदारांनी हात वर केला म्हणून ते मुख्यमंत्री झाले. त्या क्षणाला जर तुमच्या सगळ्या आमदारांनी नकार दिला असता आम्ही हात वर करत नाही. सगळ्या आमदारांचा विरोध. पुरणपोळ्या कशा काय वाटल्या गेल्या? मग सांगतो ना तुम्हाला, कारण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी सकाळी जी काय शपथ घेतली त्याच्या अनुषंगाने हे सगळं विस्कळीतपणा झालेला होता. जे काय उद्धव साहेबांनी जुळवलं आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे, डायबिटीजवाल्या माणसाला डॉक्टर विचार नसताना सांगतात कारण्याची भाजी खा, मेथीची भाजी खा, खावी लागते. तेव्हा खाल्ली आम्ही, पण ती किती दिवस खायची हा प्रश्न झाला, म्हणून आता आम्ही ते थांबवले. तुम्ही म्हणालात की विकासाच्या राजकारणासाठी तुम्ही जातात. मी तुमच्या इथल्या बिरवाडी पिंपळवाडी या सगळ्या गावांमध्ये गेलो. महाडपासून बिरवाडी पिंपळवाडी इथपर्यंत जाईपर्यंत माझी अक्षरशः हाडं खिळखिळी झाली होती. मग 15 वर्षातला हा कुठला विकास म्हणायचा आणि आत्ता यापुढे कसा विकास होईल? आता जाऊन बघितलं का आता हा रस्ता? कधी गेले होते तुम्ही? 2.5 वर्षापूर्वी गेलो होतो. आता जाऊन बघा ना, म्हणून तर आता 2.5 वर्षामध्ये सरकार कोणाचं होतं आणि आता कोण आहे?
पण तुम्ही 15 वर्ष आमदार होता तो ना, काय अडचणी होत्या ना? आता अडथळे दूर करत करत आम्ही चाललोय ना. 15 वर्ष आधी तर मुख्यमंत्री फक्त उद्धव ठाकरे हे 2.5 वर्ष होते, तुम्ही तर त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस होते. 1.5 वर्षातला फरक आता चेक करा ना. 2.5 वर्षामध्ये जे काय झालं नाही ते 1.5 वर्षामध्ये झाले ते पण आपण पाहायला पाहिजे. पहा तुम्ही जर आता कदाचित जर 2.5 वर्षाच्या पूर्वी जर गेला असलात तर आत्ता तुम्ही परत कधी या, आम्ही तुम्हाला कोण कार्यकर्ते तुमचं की गाव फिरवतो. असं एक गाव नाही, अशी वाडी नाही, अशी वस्ती नाही की तिथं शिवसेनेचं भरसेचं काम नाही. कारण मी काय सांगतो, 2 तास पावसामधनं आम्ही चालत आलेलो गेलेलो आहे, इथपर्यंत आमचा गाव आहे. जर खरोखर माझ्या गावी जर गेलेला असाल तर आत्ता जे मी राहतो तिथून 14 किलोमीटरचं अंतर आहे रस्त्याने. मधलं जवळजवळ 10-11 किलोमीटरचं अंतर आहे मधलं शॉर्टकट पावसाळी. तर आम्ही आजारी झाल्यानंतर डोलीमधून किंवा ढाळामधून लोकांना आणायचो ते आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे जी काय आत्मीयता आमच्यामध्ये आहे की माझी लोकं किती वर्ष चालणार, किती वर्ष लोकांना आम्ही डोक्यावरती आणणार, ह्या सगळ्यातला आम्ही विचार केलेला आहे. तो आता तुम्ही जाऊन पाहून या. बरेचशे तुम्ही मगाशी म्हणालात की बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर मी जाईन त्या दिवशी माझं दुकान बंद करेन. पण बाळासाहेबांचे तुम्ही अर्धवटच विचार ऐकले असं मला वाटतं. म्हणजे बाळासाहेबांनी त्याच जाहीर सभांमध्ये हे पण सांगितलं आहे की कमळाबाई मला कशी त्रास देते, कशा पद्धतीने आमच्या विरुद्ध षडयंत्र करतात. तुम्ही त्या गोष्टी नाही ऐकल्या. दसरा मेळाव्या मी पण अटेंड केलेले आहेत. दसरा मेळावे मी पण बाळासाहेबांची भाषणं ऐकली आहेत. मी दोन्ही गोष्टी ऐकल्या आहेत. काँग्रेसला तर त्यांनी जे काय करायचं ते बोललेच आहेत. पवारांनाही बोललेले आहेत. पण ते भाजपालासुद्धा बोललेले आहेत. ते अडवाणींनासुद्धा बोललेले आहेत. ते वाजपेयींनासुद्धा बोललेले आहेत. तर त्याचं काय करायचं आपण? बाळासाहेब हे बाळासाहेब होते. आपल्याला माहिती आहे बाळासाहेबांच्या विचाराची कोणाची तुलना होऊ शकत नाही. आजी मी मागाशी काय सांगितलं, काही मंडळी या जगामध्ये नाहीत पण ते अमर झालेले आहेत. त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं कार्य हे अगदी चिरकाल टिकणार आहे. आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की जोपर्यंत या पृथ्वीतळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव पुसलं जाऊ शकणार नाही आहे. त्याप्रमाणे या हिंदू बांधवाच्या मनातून, मराठी माणसाच्या मनातून आदरणीय बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं नाव हे पुसलं जाऊ शकणार नाही आहे, हा आम्हाला खात्री आहे. नाही तुम्ही उत्तर नाही दिलं. पण तुम्ही जे काय सांगितलं मगाशी बाळासाहेबांचे त्या विचार आणि ते सांगितलं हे आम्हाला माहिती आहे. आता ही जी काय पुढची वाटचाल जी चालवायला पाहिजे होती ते कोणी चालवायला पाहिजे होती, काय करायला पाहिजे होती, ही तुम्हालाही माहिती आहे. आता आम्हाला कशाला त्याच्यामध्ये डिवस्त आहे? त्यांना जाऊन विचारा ना तुम्ही. त्यांची पण जरूर हे होती ना की बाबा आम्हाला हे करणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पाहिली असेल, त्यांनी महापत्रकार महापत्रकार परिषद म्हटलं होतं आणि त्यांनी नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड केली, त्यांना काय डॉक्युमेंट्स दाखवायचे ते दाखवले. आता तुम्ही सुद्धा कोर्टात गेले आणि तुम्ही सुद्धा म्हटले की नार्वेकरांनी आम्ही जे व्हीप दिला होता आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचे जे आमदार आहेत ते काही अपात्र केलेले नाही. आता तुमच्या डोक्यात काही आहे का की एक पत्रकार परिषद आपण पण घ्यायची आणि नार्वेकरांच्या निकालाची आपण पण चिरफाड करायची की बघा आम्ही पण व्हीप व्यवस्थित दिला होता, आम्हाला पण अन्याय केला आमच्यावर पण? मुख्यमंत्री आता दावोसला गेलेले आहेत. कालच त्यांनी जवळजवळ 70,000 कोटीचे MOU साईन केलेले आहेत महाराष्ट्रासाठी. अजूनही 2 दिवस आहेत, अजून किती होत आहेत ते आपल्याला कळेल. तिकडून ते येतील 20 तारखेला, 21ला कदाचित ते अयोध्येला जातील, 22 तारखेला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे ते करून येतील. त्यानंतर मग आम्ही थोडंसं डिस्कस करू की बाबा नेमकं काय करायचं, आपल्याला घ्यावी लागणार आहे का, जरूरत आहे का, जर असली तर करावी, नसली तर काय आवश्यकता नाही, नाहीतर मग आमच्यासारखे ह्या साधे बिधी माणसं असे उत्तरं देतील. कारण ही वेळ उद्धव ठाकरे साहेबांवरती का यावी याचं पण त्याने आत्मचिंतन करावं ना. पण जे काय त्यांना सांगणारे असतील, त्यांना काय सल्ला देणारे असतील, सल्ला योग्य असेल तर ऐकावा. सगळेच सल्ले ऐकायचे नसतात, काही ऐकून घ्यायचे असतात आणि सोडून द्यायचे असतात. पण सल्लागारांचे सगळेच जर सल्ले ऐकले आहेत तर मग अडचण होते, त्याच्यातले एक अडचणी आहेत. तुम्हाला पटलाय तो निर्णय? तुम्हाला वाटतं तुम्हाला न्याय मिळाला आहे किंवा तुमच्यावर पण अन्याय झाला आहे? बऱ्यापैकी समाधान वाटतं आहे आम्हाला.
पहिलं तर अपात्र नाही झालो त्याचं पहिलं समाधान. कारण विरोधकांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते आणि त्यांच्या लोकांना ते सांगत होते की ना आता हे अपात्र होतील, यांचं सरकार जाईल, शिंदे सरकार जाईल, त्यातलं काय नाही झालं. मग समाधान तर वाटायला पाहिजे ना. नाही नुसत्या विरोधकांनी नाही तर काही जवळच्या लोकांनी पण की आम्हाला पण चान्स मिळेल मुख्यमंत्री व्हायचा असं पण होतं नाही का? ते आता आम्ही नाही बोलणार, त्या काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात. तुम्ही सगळेच आमच्याकडनं उकरून काढू नका हा. कारण तुम्ही त्या दिवशी त्यांना तो सल्ला विचारलात, तुम्ही मग शिंदे साहेबांना त्यांचं अभिनंदन का नाही केलं, तेव्हा त्यांनी सांगितलं ना काही गोष्टी, ह्याच्यावरनं ओळखायचं की तुमच्या मनात काय होतं, माझ्या मनात काय होतं. ते समजण्यावाले को इशारा कापी. गोगावले सर, दोन प्रश्न आहेत. एक तर पहिलं की ठाकरेंना सोडण्याआधी तुमचं त्यांच्याशी कसा स्नेह होता? कारण तुम्ही त्यांचं कौतुक करत करायचे भाषणांमध्ये किंवा तेही तुमचं हे कौतुक करायचे. आणि सोडल्यानंतर त्यांनी काही लोकांशी संपर्क केला होता, तर तुमच्याशीही काही संपर्क झाला होता का? माझ्याशी संपर्क नाही झाला. आणि माझ्याशी संपर्क कसा करणार? कारण या सगळ्यामध्ये पहिल्या क्रमांकाला आम्हीच होतो ना, जे त्या साहेबांना मुख्यमंत्र्यांवर जाण्याचा संबंध आमचे पहिला चांगलाच होता, त्याबद्दल दुमत नाही आहे. अडचणी मी मागे सांगितल्यात, न भेटणं, न बोलणं आणि एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ती ऐकून घेऊन त्याची खात्री करायला पाहिजे. मी या मताचा माणूस आहे, मला कोणी येऊन काही सांगेल? आता कार्यकर्ते आम्हाला येऊन सांगतात की बाबा हा असा आहे, तो तसा आहे, डायरेक्ट त्याच्यावर अटॅक नाही करायचा. तुम्ही खात्री करा ना, कधी कधी आपल्या माणसाचं चुकलेलं असतं आणि आपण त्याचीच पाठराखण करतो, ते कधी करायचं नसतं. ह्या काही घडामोडीतूनच, जर किंवा आम्ही जेव्हा तक्रार करायचो, मग असे काही लोकांची तुम्ही नावं घेतलीत त्या संदर्भात, वस्तूची तपास त्यांना बोलवा, आम्हाला बोलवा. मागाशी घेतलेत ना काय नावं? सुनील, आम्ही खूप नावं घेतली, आपण स्पेसिफिक जाऊया ना. सुनील तटकरे, अजित पवार, अजितदादांच्या इथपर्यंत आमचं जाण्याचं कशाला योग आहे? ठीक आहे, सुनील तटकरे, अदिती तटकरे, कशाला आता नावांचा उल्लेख करून घेते आमच्याकडे. भाताचं एकच शीत रापायचं असतं, भात शिजलाय का नाही तो कळायला पाहिजे, तर सवस्नींना विचारा, लक्ष आलं का? अख्खा भात असा नाही कोण चिडवत बसत. तसं तुम्हाला पण समजायला पाहिजे आम्ही काय बोलतोय. ते प्रश्न असा आहे की ज्यावेळेला एखादी तक्रार जर गेली तर त्याची ती तहकीकात करायला पाहिजे की बाबा हे काय खरं आहे काय नाही, मग कदाचित मी खोटं सांगतोय का, की आपल्यामध्ये बेमानाव काय करतोय का, हा मुद्दा होता. दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या मंत्रिपदावरून माध्यमांमध्ये चर्चा होतात, तुमचे मित्र पण तुम्हाला बोलत असतील, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, विरोधकही त्याच्यावरती बोलतात तुमच्या मंत्रिपदावरती, पण तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असते? लय भारी प्रश्न विचारला. फोन लावून देऊ का? काय तर भारी. प्रत्येक घरच्यांना वाटतं, त्याचं कारण आहे. कारण मी त्या रेसमधला मनुष्य होतो, माझा नंबर पण लागलेला होता, नाही अशातला भाग नाही आहे. आणि त्यामुळे वाटतं की बाबा कधी होणार, काय होणार, का होत नाही. पण ठीक आहे, आता सगळी परिस्थिती समोर बघून आमचं कर्तव्य आहे किंवा प्रत्येक त्या आमदाराचं किंवा त्याचं कर्तव्य आहे, घरच्यांना सांगणं, समजणं, बोलणं, हे आपलं कर्तव्य आहे. ते आम्ही सांगत असतो आणि ते समजून घेतात. त्यांना समजलं बाबा काय वस्तू चालू आहे. पण ठीक आहे, कधी कधी भानगडी पण करतात आमच्याजवळ, पण ते आम्ही सहन करून चालतो. मला पुन्हा एकदा त्या व्हीपच्या मुद्द्याकडे यायचं आहे. कारण आत्ता आपण हायकोर्टामध्ये गेलेले आहात, तर ते राहुल नार्वेकरांनी जो रिझल्ट दिला त्याच्या विरोधात याचिका दाखल केलीत, बरोबर? पण खरा तर याचिका तुमच्या विरोधात दाखल करायला हवी. तुमचा व्हीप पोहोचला नाही किंवा तुमच्याकडनं तो व्हीप गेला नाही म्हणून अपात्र करता येत नाही, असं राहुल नार्वेकरांचं म्हणणं आहे. व्हीप पोहोचला त्यांना, ज्या माझ्या मोबाईलवरून जे पाठवले ते सगळ्यांना, त्याच्यावरती पूर्ण तारीख वार सगळं आहे, त्याच्यामध्ये असं काय नाही आहे. तो व्हीप त्यांच्याकडे गेला, काही लोकांनी स्वीकारला काही नाही स्वीकारला, असं पकडून झालं. जो निर्णय दिला आहे हा, आम्ही जर विपच पाठवला नसता किंवा काय नाही तर आम्हाला कोर्टात जाण्याचा काय अधिकार नव्हता. आम्ही दिला म्हणून तो तिथपर्यंत. आता आम्हाला जर पक्षप्रतोच्या ह्याच्यामध्ये जर भूमिकेमध्ये ठेवलेला आहे आणि आम्ही दिलेला विप त्यांनी स्वीकारला, तो त्यांनी स्वीकारला नाही म्हणूनच तरी
अपात्र व्हायला पाहिजे होते म्हणून आम्ही कोर्टात गेलो. तुम्ही म्हणजे शिंदेची शिवसेना नाही भरत गोगावले यांच्याकडनं चूक झाली आणि म्हणून तो व्हीप म्हणजे ते आमदार अपात्र ठरले नाहीत असं ते झालेलं आहे कारण तो व्हीप तुम्ही वेगळ्या नंबरवर. ठीक आहे ना, आता आम्ही गेलोय कोर्टात, थोडं थांबा निवडणुकीपर्यंत बघू. पण असं जेव्हा झालेलं कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती तुमची स्वतःची आणि तुमच्या बरोबरच्या इतर आमदारांची, अर आपल्याकडनं चूक झाली अशी काही होती? 100 चांगली कामं करतो, त्यात काही चुका होत असतात आणि राजकारणामध्ये बऱ्याचशा चुका होतात. तर त्याच्यामध्ये काय आता जे काय तज्ज्ञ मंडळी आहेत, सल्ला देणारे आहेत, त्या अनुषंगाने आम्ही चालत असतो, लक्षात आलं का? आणि त्या प्रकारे आम्ही पाठवलेला व्हीप होता. ठीक आहे, आता त्यामध्ये त्यांच्या वकिलांनी काय मुद्दे काढले मांडले ते त्यांनी नार्वेकर साहेबांनी स्वीकारलेत, त्याच्यावरनं निर्णय दिलेला आहे, त्याला चॅलेंज करण्यासाठीच आम्ही पुढे गेलेलो आहेत. आता पुढे बघू आपण काय होतंय. जसं सर म्हणाले की बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यामध्ये अशा पद्धतीनं जसं भाजपवर बोललेलं आहे, काँग्रेसवर बोललेलं आहे, तसंच अशाच एका दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब असंही म्हटले की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. बाळासाहेब जे म्हणतील तो आदेश होता आणि बाळासाहेब गेल्यानंतरही शिवसैनिक तो आदेश पाळतात, पण मग तुम्ही मात्र असं करताना दिसत नाही. मग हे अर्धवटच बाळासाहेबांचे विचार फॉलो केल्यासारखं नाही का होत? नाही नाही, आम्ही बाळासाहेबांचे आदेश पालन केलं, स्वीकारलं. बाळासाहेबांना सांभाळा, आदित्यला सांभाळा, आम्ही सगळ्या जनतेने. पण बाळासाहेब हे नव्हते बोलले की उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री करा आणि आदित्यांना मंत्री करा, हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझ्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा, हे लक्षात ठेवा. सांभाळा म्हणजे तुम्ही अर्थ काय घेतला त्याचा? की सांभाळा म्हणजे जे काय आता सगळा पक्ष एकत्र घेऊन चाललेला आहे त्याचं दुसरं काय सांभाळायचं आहे? ते काय लहान आहेत सांभाळायचं ते? लक्षात आलं का? प्रश्न काय होतोय की साहेबांचे विचार होते ते जर त्या पद्धतीने राहिले असते, आणि ठीक आहे शिंदे साहेब हे आपण बाजूला ठेवू, दुसरा जोर करून मुख्यमंत्री केला असता तरी लोकांना कळलं असतं ना की नाही बाळासाहेबांनी जसं मुख्यमंत्रीपद नाकारलं तसं ह्याने नाकारलं असतं, तर मग बाळासाहेब का आवाज बरोबर होता. साधारण कधी तुमच्या मनात यायला लागलं की आपण या सरकारमध्ये राहता कामा नाही आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असता कामा नाही, आणि त्याच्यासाठी जे काही तुमची मीटिंग्स वगैरे झाल्या असतील बाकी सगळे ते कधी सुरू, कधी झालं हा सगळा प्रकार कधी सुरू झाला? तुमचा स्वतःचा अनुभव होता आणि कसं ही एक दीड वर्षानंतरची बाब झाली ती? कारण काय होतंय आम्ही काय सांगितलं, आमचा काही स्वार्थ नव्हता की त्यावेळेला जे काय तुम्ही पहिलं मागे सांगितलं तुम्ही तिघ जण असताना मंत्री ना झालो ना पण तेव्हा पण आम्ही काय मागणी नाही केली, मला मंत्री करा तर मी तुमच्याबरोबर राहतो नाही तर जातो अशातला काय भाग नव्हता. परंतु मी बघायची जे काय सांगितलं भेटीगाठी न होणं, कामाची पद्धत वेगळी, आणि पूर्वीचं जे काय जवळ किंवा काय होती ते न आल्यामुळे मग माणूस मनामध्ये थोडंसं होतो. आता मुरली देवराने परवा बोलले एवढ्या वर्षाची काँग्रेस मला सोडायला लागते, दुःख होते, दुःख आम्हाला पण झालं नाही. पण ही सुरुवात कशी झाली? कधीतरी तुम्ही बोलला असाल ना शिंदेना की शिंदे साहेब तुम्ही चला आपण सुरतला जाऊया किंवा बाहेर जाऊया, तुम्ही आपण आमदार गोळा करूया, यांचं सरकार आपण आपलं हे कधी कधीतरी पुढाकार घेणं गरजेचं. एक्झॅक्टली तेच विचारतो. तो आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं कारण होत नाही कसा झाला, तुम्ही घेतला कोणी घेतला पुढाकार कसा झाला? काही अग्रगण्य आम्ही होतो आमदार, त्या सगळ्यांनी आम्ही विचारविनिमय केलं. त्याचं कारण ज्या वेळेला कोरोना आला तेव्हा आम्हाला शिंदे साहेबांनी सांभाळलं, मग आमच्या इथं रॅशनिंग असेल, औषधं असतील, इतर काय मदत असेल ते आम्हा आमदारांना शिंदे साहेब पाठवायचे. त्यानंतर चक्रीवादळ आलं, महापूर आला, दरडग्रस्त झाले, स्वतः शिंदे साहेब साहित्यासहित स्वतः हजर व्हायचे, सगळं करायचे. माणसाची आपुलकी का वाढत जाते की बाबा हा माणूस काहीतरी आपल्याला लोकांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ, ही भावना तयार झाली आणि मग आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वांबरोबर एक साईडला. नाही माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जाऊन शिंदेना सांगितलं की तुम्ही पुढाकार घ्या आणि आपण हे करूया, की शिंदेकडनं तुम्हाला सांगितलं? साहेबांना आम्ही विचारलं की बोललो ह्या काय गोष्टी आहेत, ह्या कितपर्यंत चालणार, मग तेव्हा शिंदे साहेब तयार झाले. तुम्ही त्यांना तयार केलं? बेसिक आम्ही तयार केलं, कारण आम्ही जर हे लोक नसतो तर एकटे शिंदे साहेब काय करू शकले असते हा पण प्रश्न आहे ना.
सेनापतीच्या पाठीमागे सैनिक जर नसेल तर एकटा सेनापती कसा लढणार. बरेचसे तुम्ही फुल कॉन्फिडन्सने सांगताय की आम्ही नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मेहनत घेऊ तयारी करू वगैरे, पण जेवढा कॉन्फिडन्स तुमचा आहे तो महायुतीच्या इतर नेत्यांमध्ये दिसत नाही. कारण नगरमध्ये लंके आणि विखे यांच्यात खटके उडत आहेत, बीडमध्ये त्या दिवशी प्रीतम मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली की गोपीनाथ मुंडेंचा फोटो स्टेजवर नाही आणि धनंजय मुंडे स्टेजवर होते. तुमच्याकडे तिकडे उदय सामंत आणि राणे यांच्यात वाद सुरू आहे की जागा नेमकी कुणाची, आणि सरकारच्या ड्रायव्हिंग सीटवर तुम्ही आहेत म्हणजे मुख्यमंत्री तुमच्याकडे. तर आता हे सगळं धनुष्यबाणची लीला आहे तुम्ही कशी पेलणार, कारण महायुतीत वाद सुरू आहे आणि तुम्ही म्हणताय की पुढचा मुख्यमंत्री आमचाच होणार, नरेंद्र मोदींना तुम्ही पंतप्रधान करणार, तर हे कसं तुम्ही सगळं ॲडजस्ट करणार आणि कसं सॉल्व्ह करणार? आत्ताचं जर सगळं वातावरण जर आपण पाहिलं, आम्ही इतर देशातलं काय सांगत नाही राज्यातलं, पण आपल्या राज्यातलं जे आत्ताची परिस्थिती आहे, एकतर पहिला प्रश्न आहे की विरोधकांकडे असा कोण चेहरा आहे मला सांगा. पंतप्रधानांना मुख्य आपला नरेंद्र मोदी साहेबांना टक्कर घेऊ शकतो नंबर एक. आत्ताच त्यांचे ते 5-6 पक्ष आहेत, तिथे मीटिंगला पण त्यांचे हजर होत नाहीत. कलकत्तावाल्यांची तर वेगळं चेहरा आहे, बिहारवाल्यांचा आणखीन वेगळा आहे, तर ते आणखीन दिल्लीवाल्यांचं वेगळं, हे सगळं जर आहे तुम्ही जे काय मोड बांधले सगळ्यांची एकदा सांगा ना उभं राहून. मी तेच तर सांगतोय की ग्राउंड लेवलला महायुतीची एकी का दिसत नाहीये, कारण नेते भांडतायत, जागेवरून भांडणं होत आहेत. परवा आमची सभा झाली 36 जिल्ह्यांमध्ये, तिन्ही पक्षांची जॉईंट मीटिंग एकाच वेळेला एकाच दिवशी, लक्षात आलं का, 14 तारखेला संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये, आणि त्या 36 जिल्ह्यांचा रिपोर्ट पहा. आणि सगळ्यांना तेच सांगितले की मोदी साहेबांसाठी सगळे तयारीला आहेत, त्यामध्ये कुठेही दुमत असण्याचं कारण नाही आहे. ते जुळलं, ती सत्ता आली, ते पंतप्रधान झाले का खाली आपोआप होणं गरजेचं आहे. गोगावले सेठ, तुम आता सध्या निकाल वगैरे लागला आणि त्याची चर्चा सगळी सुरू आहे. तुम्ही ज्यावेळेस बंड केलं त्यावेळेस तुम्ही म्हणाले की उद्धव ठाकरे आमच्याशी संपर्क ठेवत नाही किंवा ते त्यांचा आणि सामान्य शिवसैनिकाचा काही म्हणजे संपर्कच होत नाही. आणि निकाल लागल्यानंतर चित्र काय आलं की उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्षच नव्हते, तर मग तुम्ही त्यावेळेस उद्धव ठाकरेंसाठी काय भांडत होते? की तुम्हाला ह्या सगळ्या कोर्ट कचऱ्या कायदे कानून आम्हाला काय माहिती नव्हतं. ही स्क्रिप्ट दुसऱ्याची होती, शिवसैनिक ही स्क्रिप्ट दुसऱ्यांनी लिहून दिली होती तुम्हाला, ऐका ना. हे आम्ही सामान्य शिवसैनिक, हे सगळं रामायण महाभारत इतिहास भूगोल एवढं आम्ही तपासत नाही बसलो. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे आचार, हिंदुत्वाकडे घेऊन जाणारी दिशा आम्ही पकडून चाललो होतो. परंतु ह्या ज्या काय घडामोडी मधल्या झाल्यात त्यामुळे आता हे सगळ्यांना कळलं. आता आम्ही काय त्यावेळेला नेते नव्हतो, उपनेते नव्हतो किंवा काय नव्हतो, त्यांच्या बैठकीला बसणं किंवा काय बसणं किंवा त्यातले काय कायदे कानून जे काय बनवलेत काय आहेत, का तो 99 कायदा आहे, 18 आहे, 2003 हे आम्ही कशाला त्याच्यामध्ये करतोय? सामान्य माणूस हे काय विचारत बसत नाही. बाळासाहेब एके बाळासाहेब, पण तुम्ही आमदार आहात, सामान्य माणूस नाही तुम्ही. आता झालो 15 झाले आमदार, त्याच्या अगोदर कुठं आमदार होतो? हो, पण तुम्ही बंड केलं, तुम्ही शिंदे साहेबांना तयार केलं की आपल्याला जायचं आहे, इतक्या सगळ्या गोष्टी, तर तुम्ही सामान्य माणूस म्हणून तर नाही केलं ना. मी तेच म्हणतोय की तुम्ही आज म्हणत आहात की उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुखच नाही, त्यांना अधिकारच नाही, मग तुम्ही त्यावेळेला कशाला भांडत होते की त्यांच्या आजूबाजूला बडवे आहेत आणि त्यांना भेटता येत नाही वगैरे वगैरे? काय त्याच्यात तर राष्ट्रीय कार्यकारिणी कान फुकले आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं ना. आजूबाजूला चांगलीच माणसं असावी लागतात, कारण त्याच्यानंच आत्तापर्यंत रामायण पण घडलं, महाभारत पण घडलं आणि सगळं घडलेलं आहे, लक्षात आलं ना. कारण जे काय ते शकुनी मामा जर चांगला मामा असता ना तर हे कौरव मेले नसते. हा मुद्दा आहे. तुमची पुढची महत्वाकांक्षा काय म्हणजे? आता मंत्रीपद यावेळेस तर नाही येणार, पण पुढे महत्वाकांक्षा कधी सोडायची नसते, लक्षात ठेवा. कॅबिनेट मंत्री? अरे मी मगाशी सांगितलं ना, जो त्याग केलाय त्याचा आमचे वरचे मंडळी विचार करतायत. काही तांत्रिक बाबीची अडचण असेल किंवा इतर काही बाबीची अडचण असेल, आता जर आमच्यासारख्या लोकांनी काही जर समजून नाही घेतलं तर मग कसं चालणार? अजित पवार निधी देत नाही आहेत म्हणून तुम्ही बंड केलं, शिवसेनेतून बाहेर पडले, परिणामी मयुवा सरकार पडलं ठाकरेंचं.
त्याच्यानंतर विधानसभेचं सत्र सुरू होतं. अजित पवार तुम्हाला म्हणाले की गोगावलेमध्ये मध्ये बोलू नका, नाहीतर तुम्हाला मंत्रीपदी यायला अजून वेळ लागेल. त्या स्टेटमेंटनंतर अजित पवार सरकारमध्ये आले, तुम्ही विरोध केला, आदिती तटकरे यांना मंत्री करू नका, पालकमंत्रीपद तरी माझ्याकडे राहावं, ते सुद्धा तुमच्याकडून झालं नाही. अजित पवार तुमच्या सरकारमध्ये आज अर्थमंत्री ते झाले. माझा प्रश्न असा आहे की बंड केल्यानंतर शिवसेना पक्षाचे, म्हणजे आता तुम्ही शिवसेना झालात, बऱ्याच नेत्यांकडून दावा केला होतो पहिले पण शिवसेनेकच होतो. हा, तर प्रश्न असा आहे की कायम सांगण्यात येतं की आमच्या मनासारखं झालं, पण पूर्वीची स्थिती तीच होती, आजही स्थिती ती आहे, तीच आहे तुमच्या स्थानिक राजकारणात. असं वाटतं का कधी कधी हे सगळं करून काहीतरी घोळ झाला आहे, पूर्वी जे होतं तेच बरं होतं? अजूनपर्यंत तरी आम्हाला असं काय वाटलं नाही, वाटण्याचा प्रश्न येत नाही. त्याचे कारण, त्यावेळेला मुख्यमंत्री वेगळे होते आणि आत्ताचे मुख्यमंत्री वेगळे आहेत. माणसाने एकदा ठेस लागली ना तर खाली बघून चालायचं. तुम्ही हवेत बघून चाललात का तो पाय अंगठा मोडलाच समजायचा. तर आम्हाला जी ठेस लागली मागच्या वेळेला त्या आम्ही सगळ्या सुधारणा केलेल्या आहेत. त्याप्रकारेच आता राज्यकारभार चालू आहे. तिन्ही लोकांचं एक विचार जेव्हा होतो त्याच वेळेला पुढं चाललं जातं. त्यामुळे मागची जी काही परिस्थिती होती त्याच्यात सगळ्यांनी सुधारणा केलेल्या आहेत आणि आता अडचण येणार नाही असं आम्हाला वाटतं. भरत शेठ, नेहमी तुमच्याच मंत्रिपदाची खूप चर्चा होते, पण ज्यावेळेस अजित पवार सगळ्या लोकांना घेऊन थेट राजभवनात आम्हाला मंत्रिपदाची शपथ घेताना दिसले, त्यावेळेस भाजपचे पण आमदार जे गेल्या अनेक वर्षांपासूनचे तुमचे सगळे सोयरे मित्र आहेत, त्यांच्या मनातली खंत काय आहे ती कधी उघड होत नाही? कधी खाजगीत बोलताना काही बोलतात तुमच्याशी? बोलतात. जे आमचं दुःख आहे ते त्यांचं दुःख आहे, दुसरं काय बोलणार. आता जे काय आम्ही दोघं समदुःखी आहोत ना, कारण ते जर आम्हाला तिसरी गट आम्हाला जॉईन झाला नसता तर त्यांची 9 पदं ही राहिलेली 14 पदं ह्याच्यात डिवायडेशन झालं असतं. काही लोक आमच्यासारखे उजावले असतात तर त्यांची पण तीच तर आहे जी आमची आहे ती. अजित पवारांनी जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांच्याबरोबर इतर मंत्री होते, पहिला कुठल्या भाजपच्या आमदाराशी बोलणं झालं, कुणाचा फोन आलेला, काय प्रतिक्रिया होत्या त्यावेळेस? तुम्हाला माहिती होतं का मुळात या सगळ्याबद्दल? नाही, माहिती नव्हतं. त्याचं कारण, आम्ही तेव्हा सुरतला होतो माझ्या एका कार्यक्रमाला. माझ्या इथले बरेचसे लोक सुरतला राहतात. एक कार्यक्रम होता, तिथं कार्यक्रमाला गेलो होतो आणि मला शिंदे साहेबांच्या इकडून फोन आले, तुम्हाला अर्जंट बोलवलं आहे. म्हटलं अर्जंट बोलवलं आहे, थोडा खुशीत आलो मी. तर नंतर मग मी बोललो आता खात्री करावी म्हणून मी प्रभाकरला फोन केला. बोलो प्रभाकर काय रे, माझा कार्यक्रम आहे रात्री 9 वाजता आणि मला तुम्ही लोकांनी अर्जंट निरोप आला आहे, काय खरं आहे काय काय आहे? तेव्हा तो बोलला नक्की तुम्हाला बोलवलं आहे का? तर बोललो मला तर फोन आला आहे. मग बोलला या, मग आणखीन खुश झालो. त्यात येताना मी त्या लोकांना सांगितलं, लोक कदाचित विस्तार होण्याची शक्यता वाटते आणि म्हणूनच कदाचित आम्हाला मला तरी बोलवलं असं मला वाटलं. मग तिथून आम्ही निघालो सकाळी 5 वाजता मुंबईत आलो, रात्री निघालो होतो. त्यानंतर 10 वाजता तिथं गेलो. किती लोक होते सोबत मतदार? कुठं तुमच्यासोबत आलेली मंत्री म्हणून? नाही, रात्री आल्यानंतर काही लोकांना फोन ती कल्पना दिली बोलवले म्हणून, पण अगदी 100% त्याच्यासाठी बोलवलं असं कसं मी सांगणार? आम्हाला काय असं निरोप नव्हतं ना की तुम्हाला मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे, तुम्ही या, असं काय नसल्यामुळे. मी आल्यानंतर बंगल्यावर गेलो, वर्षा बंगल्यावर, तर तिथं आमचे काही सहकारी आम्ही सगळे बसलेलो होतो. तर बघतो बोललो काय वातावरण तर थोडं गंभीर होतं. बोललो काय नक्की काय आहे? मग नंतर तुमचे चॅनलवाल्यांचे टीव्हीवरती बातम्या लाईव्ह चालू झाले आणि मग तिकडून फोनाफोनी व्हायला सुरुवात झाली. तयारी झालेली आहे, किती लोक आहेत, काय? मी विचारलं बोललो काय नक्की आहे? तेव्हा मग आम्हाला कळलं की अजितदादांचा ग्रुप आपल्याला जॉईंट होतो आहे आणि त्यांचा शपथविधी होतो आहे. तर बोललो ठीक आहे, आता आम्ही खात्री तर करायलाच पाहिजे होती ना. मग बोललो आम्हाला कशाला बोलवलं तुम्ही लोकांनी? आम्ही तिकडे होतो, चांगला कार्यक्रम करत होतो. तर बोलले जरा डिस्कस करण्यासाठी. तर बोलले ठीक आहे. बोलत चला ABC आम्ही ते मान्य केलं. मी मागे सांगितलं ना, काही विचार नसताना पण कधी कधी भूक लागली तर खावं लागतं.
तशी इच्छा झालेली, बाकी काही नाही. कधी कधी अमृताबरोबर विष सुद्धा प्राशन करावा लागतं. प्रश्नच येत नाही ना, काय भूक लागल्यानंतर अगदी कोंड्याची भाकरी पण ती गोड लागते तसं आहे. त्या राजकारणामध्ये बऱ्याचशा गोष्टी पचवाव्या लागतात. जर तुमच्यात पचवण्याची ताकद नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, हा आमचा अनुभव आहे. बोलत आहे. तुम्ही फार रिलॅक्स्ड पाहायला मिळत आहे, म्हणजे निवडणुका आलेल्या आहेत आणि वेरस तुम्ही तुमचे विरोधक जर पाहिले, खास करून ठाकरे गट, तर त्यांच्यामागे म्हणजे ते एकामागोमाग एक केसेस खरं तर हरत गेलेले आहेत. प्लस त्यांच्यामागे ईडी असेल, सीबीआय असेल, सीबीआय नाही पण ईडी असेल, आयटी असेल, यांच्या रेड्स त्यांच्यामागे सुरू आहेत. पक्षचिन्ह त्यांनी गमावलेलं आहे, सगळी आयडेंटिटी गमावलेली आहे, त्यामुळे त्यांना आता शून्यातनं सुरुवात करायची आहे. तुम्ही खरोखर एवढे रिलॅक्स यासाठी आहात तुमच्या कामाच्या जोरावर की समोरचे आता विरोधकांनी काहीच राहिलेलं नाही त्यांच्याकडे म्हणून तुम्ही रिलॅक्स्ड आहात? मी मगाशी अर्चनाला आणि प्रत्येकला सांगितलं, येत्या महिनाभरामध्ये विरोधकांचे म्हणजे माझ्या मतदारसंघातले बरेचसे लोक प्रवेश करते होते. आत्ता तर मी ह्या 4-5 दिवसात जवळजवळ 4 गावं आमची घेतलेली आहेत, परत येते. ते त्याचं कारण मी सांगतो. रिलॅक्स मूडमध्ये का राहावं? आता आम्हाला डायबिटीज, शुगर सगळं आहे. लय इच्छा होते जिलेबी खायची, गुलाबजाम खायची, नाही खाऊ शकत म्हणून का आपण त्या दुःखी व्हायचं? राजकारणामध्ये कधी काय घडल सांगू शकत नाही आहे. एक खेळामध्ये आणि राजकारणामध्ये ह्या दोन गोष्टी आम्ही कमी वयामध्ये अनुभवल्यात, अगदी लय कमी वयामध्ये. त्याच्यामुळे उद्या काय होईल आणि काय नाही, तुम्ही तुमचं काम करा ना. तुमचे कामाची जर चांगली पद्धत असेल तर लोक तुम्हाला स्वीकारतील, नसेल तर नाकारतील, त्यात काय मोठं एवढं नवल आहे. अरे ज्या माणसाला शून्य राजकारण, आमच्या पाठीमागं राजकारणच नाही, ना कोण आमचे वडील, ना आजोबा, ना चुलते, ना भाऊ, कोणी आमच्या राजकारणात नाही, पण आम्ही इथपर्यंत आलो ना. मग तुमची जर विचारशक्ती प्रबळ असेल, नियत चांगली असेल, नीतिमत्ता असेल, आणि मी तुम्हाला माझे सांगितलं रिलॅक्स मूडमध्ये कधी राहा, किती संकट येऊ तरच तुम्ही मात करून जाऊ शकताय. तुम्ही जर नाराज दिसले तर तुमचे सैनिक नाराज होईल, घरचे नाराज होतील, असं काय नाही. रोज काय खिशामध्ये काय पैसे असायला पाहिजे अशातला भाग आहे, पण तुमची जर बोलीभाषा जर चांगली असेल तर तुम्ही काही करू शकता, हे तुम्हाला सांगतो. आपण शेवटाकडे आलो आहे. मला शेवट करण्यापूर्वी एक जाणून घ्यायचं आहे, कारण ही स्टोरी मी अनेकांकडनं ऐकली आहे की बाळासाहेबांनी अशा लोकांना संधी दिली आणि अशा लोकांना आमदार बनवलं, मंत्री बनवलं, ज्यांची कुठलीही राजकीय बॅकग्राऊंड नव्हती, पार्श्वभूमी नाही, सामान्य घरातनं आलेले लोक. बरोबर, बरेच अनेक जण असे तुम्हाला सापडतील. तुमची स्टोरी काय आहे? तुम्ही कसे काय शिवसेनेमध्ये आलात? तुम्ही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला तिकीटं कशी मिळवलीत? कसं जाऊन तुम्ही सांगितलं मातुश्रीवरनं मिळवलं? माझा जन्म पिंपळवाडी गावामध्ये, महाड तालुक्यामध्ये, ग्रामीण भाग, डोंगरामध्ये. आता कोण बोललं तू गेलं, तुझं नाव काय? रोहित. त्यांनी पाहिलं तेव्हा 63 सालामध्ये माझा जन्म झालेला. शेतीशिवाय दुसरा आम्हाला काही पर्याय नाही. 2 चुलते मुंबईला, आमचे वडील आणि दुसरा चुलता गावी. आजोबा होते, आजी होती, आमची आई, आम्ही 6 भावंड, 3 बहिणी आणि 3 भाऊ. तेव्हा आत्तासारखं काही तेव्हा 2 मुलांचे बंधन नव्हतं, त्यामुळे आम्ही 3 भाऊ 3 बहिणी. माझा दुसरा नंबर, मोठी बहीण ग्रामीण भागात, तिथं लग्न होऊन तिकडे दिली. 3रीपर्यंत शाळा शिकलो तिथं. 3रीला नापास झालो, थोडा टपोरीपणा मनामध्ये होता अंगामध्ये. मग चुलत्याने मला मुंबईला आणलं, माझे मोठे चुलते होते, विक्रोळीला सर्विसला ते घेऊन आले. मग इथं मला त्यांनी शिकवलं. तेव्हा मग पूर्वी मी दुधाची लाईन टाकली शाळा शिकून, पेपरची लाईन टाकली शाळा शिकून. शिक्षणात जेमतेम 9वीपर्यंत कसा तरी पोचलो आणि 9वीला नापास झालो. मग 9वीला मी शाळा सोडून दिली, वॉचमॅनची नोकरी पकडली, कंपनीत गेलो इकडं तिकडं. तरी काय वाटेना, थोडं अंगामध्ये थोडं रायगडचं पाणी होतं ना.
त्याच्यामुळे मग थोडंसं वादविवाद भानगडी होत राहिल्या इकडं तिकडं झालं. 82 वडील वारले आमचे. मी मोठा असल्यामुळे मग मी 84 मुंबई सोडली. भानगडी वादविवाद वाढले मग काय बोलू खरं नाही. आणि मग गावी गेल्यानंतर थोडा वेगळा व्यवसाय करायला लागलो. त्या व्यवसायामधनं थोडं थोडं हळूहळू मी पुढं आलो. एक भावना मनामध्ये होती. मी इथं पण होतो त्यावेळेला गरिबाला मदत करायची. तुम्ही शिवसेनेत नव्हतात मुंबईत असताना? शिवसेनेत होतो. अच्छा. गरिबाला मदत करायची. मी टाटा पॉवर खालच्या जागा घाटकोपरला गौरी चक्करवाडी पटेल चौक रायगड चौक पन्नगर त्या एरियामध्ये आमचं बऱ्यापैकी वर्चस्व होतं. डाकेंच्या भागामध्ये? डाके नाही, लीलाधर डाके तिकडं चुनाभट्टी चुनाभट्टी साईडला हा घाटकोपर एरिया. त्या जागा अडवायच्या टाटा पॉवर खालच्या. मग कोणी गरिबांनी मागितली 2000 3000 5000 देऊन टाकायचो. म्हणजे 10x20 जागा 10x10 अशा वादविवाद वाढले, भानगडी झाल्या, मारामारी झाल्या. थोडं आतबाहेर पण झालो आम्ही. थोडासा विचार केला की काय खरं बरं नाही. आणि मग मी गावी गेलो. पण ती भावना मनामध्ये होतीच. मग तिथं गेल्यानंतर जे काय गोरगरीब कोण अडचणीत येईल काय येईल त्याला थोडी मदत करत राहिलो आम्ही. आणि मग गावाने थोडासा विचार केला म्हणून मग सांगितलं मला. पहिलं सरपंच केला, पंचायत समितीला अपक्ष निवडून. शिवसेनेत कसे जॉईन झाला तुम्ही? मी इकडून गेलं तिकडं ते होतं. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये त्यावेळेला शिवसेनेचं एवढं मोठं प्राबल्य नव्हतं. पण तिथे काँग्रेसचा मोठा पगडा होता. हा ते सगळं होतं. आणि मग तिथं विकास कामांच्या संदर्भात गावची लोक सगळी काँग्रेस माइंडेड. मग आम्ही पण त्यांच्या प्रभावाबरोबर काम करायला लागलो. ज्यावेळेला मी तिकीट मागितली काँग्रेसने तेव्हा आम्हाला तिकीट दिली नाही पंचायत समितीची. मग लोकांनी सांगितलं आपण अपक्ष लढूया. मला अपक्ष पंचायत समितीला लोकांनी निवडून दिला. निवडून दिल्यानंतर मला काय काँग्रेसने मी परत घेतला नाही. आम्ही पण नाही गेलो. आम्ही तसंच राहिलो. आणि नंतर मग शिवसेनेच्या ह्याच्यात पूर्वी तर इकडं मुंबईला होतो ते जॉईनिंग केलं प्रभाकर मोरेंबरोबर. आणि मग जिल्हा परिषदला उमेदवारी घेतली. ती लढलो आम्ही. लढल्यानंतर MIDC इकडे तिकडे होते. बाळासाहेबांची भेट किती वेळा झाली असेल? बरेच. बाळासाहेबांची तर मी माझा 1 जून 63 जन्म असल्यामुळे 30 अशा याच्यात मी जायचो. काय मेच्या 30 31 1 अशा 29 आणि आशीर्वाद घेऊन यायचो बाळासाहेबांचे की वाढदिवसाच्या ह्याच्यात. आणि बाळासाहेब डायरेक्ट वरती बोलवायचे, बाजूला बसवायचे. एकदा तर मी अशा जमिनीवर बसवतो सगळ्यांसमोर. ते बोलले खाली कशाला बसतोस? बोले तो वर हे खुर्ची बस. नाही बोले तुला काय करायचं आहे? बोले खुर्ची मी देणार आहे आणि मी घेणार आहे. बोले बस तू. तो माझा फोटो आहे साहेबांचा अजूनपर्यंत घरी, लक्षात आलं का? आणि मग जिल्हा परिषद लढलो, सगळं झालं. मग एक MIDC थोडं दादागिरी वाढली होती. एक मोठा भाई 4 मर्डर केलेला, 32 गुन्हे त्याच्यावरती, सगळे पोलिसांना भानगड मारामारी. आणि मग तो एक इव्हिडन्स माझ्या हातून घडला. त्याला मी त्या जय महाराष्ट्र केला. 10 आतमध्ये होतो मी त्याच्यात. 10 मी सुटलो. मला परत काय भानगड करावी लागली नाही. पण लोकांना बरोबर घेऊन गेलो मी. लोकांना वाटलं की हा माणूस आपल्या लायक आहे. प्रभाकर मोरेंची सीट पडल्यानंतर मला दिली. मी ती चांगल्या फरकाने काढली. कोणी तिकीट दिलं तुम्हाला? बाळासाहेबांनी. तेव्हा लढलं रसिकच चालू होती. मनोहर जोशी प्रभाकर मोरेंचं सख्य होतं. ते त्यांची शिफारस करत होते. पण सगळ्यांनी सर्वे केल्यावरती सांगितलं तर भरशेटला दिली तर आपली सीट परत येईल. आणि ती सीट मी काढली. ती सल्लक आता 3 राखलेली आहे. 1 अजून राखायची आहे. मग नंतर पुढचं बघूया. पण 1 काढायची आहे. त्याचं कारण प्रभाकर मोरे पण 3 आमदार झाले होते सल्लक. आमचे क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित 3 झाले होते. मी 3 झालेलो आहे. तो एक रेकॉर्ड मोडायचा आहे 4th. नाहीतर असं काही नाही की भरतशेट परत आमदारच व्हायला पाहिजे. अशातला काही भाग नाही आहे. परंतु जनतेचं पण मागणी आहे की भरतशेटच आम्हाला, कारण आम्हाला अजून तसं कॉम्पिटिटर तुमची शेवटची असेल कदाचित. 100% मी ठरवलंय तसं. तसं ठरवलंय. आता 61 आहे ना, अजून 5 काढू. 61 वाटत नाही तुम्ही राजकारणात तरुण. मेहनत करतोय आम्ही.
असं नाही ना. आणि नशा काय करत नाही आम्ही, कुठली नाही, पान नाही, सुपारी नाही, चहा नाही, बिडी, तंबाखू, दारू, माडी काय नाही. फक्त राजकारणाची नशा, राजकारणाची नशा जनतेसाठी. बघा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी माझी काय सांगितलं आहे, माणसाने किती मोठा झाला तरी मागचे दिवस विसरायचे नाहीत, आम्ही ते लक्षात ठेवलं आहे. लोक काही वेडी नाहीत, एका माणसाला 3-3 वेळेला निवडून द्यायचं आहे. एकदा माणूस निवडून आला का तो हवेत चालतो, आम्ही जमिनीवरून चालतो. त्यामुळे लोकांना खात्री आहे, भरतशेठ मंत्री जरी झाले तरी भरतशेठमध्ये फरक नाही पडणार. ठीक, हा आमचा प्रामाणिकपणा आहे, त्याच्यावरती आमचं दुकान आहे. भरतशेठकडं व्यवसाय, उद्योगधंदा काय नाही. आम्हाला गरिबांचा शेठ म्हणून शेठ पदवी दिलेली आहे, नाहीतर आमचं काय शाळा नाही, कॉलेज नाही, पंप नाही, काही नाही. ईश्वरावरती भरोसा आणि गरिबांचे आशीर्वाद, काय चमत्कार होतात माहिती नाही, पण त्यातनं आम्ही व्यवस्थित चाललेलो आहोत. भरतशेठ, तुम्ही फार मनमोकळं बोलता आणि त्याच पद्धतीने तुम्ही आज मनमोकळं बोललेला आहात चावडीवरती. आमचे अनेक प्रश्न आले, काही लोकांनी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तरं दिली. बाळासाहेबांची असं म्हणतात हीच खासियत होती की तळागाळातल्या माणसाला, पगड आमच्यावरती असं सांगतात, तळागाळातल्या माणसाला त्यांनी सत्तेमध्ये आणून बसवलं. काँग्रेसमध्ये तो स्कोप नव्हता बऱ्याच जणांना, त्या पद्धतीने स्कोप मिळाला. तुम्ही सुद्धा त्यातलेच एक प्रोडक्ट आहात बाळासाहेबांच्या शिवसेनेमधले. पण आता पुढची लढाई जी आहे ना, ती जनतेसमोरची लढाई आहे. खरी शिवसेना कोणाची, ह्याचं खरं उत्तर हे निवडणुकांमध्येच मिळणार आहे. आणि त्यापूर्वी तुम्हाला एकदा मंत्रिपदाची संधी मिळून जावी एवढीच फक्त आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. मी तुम्हाला डबल शुभेच्छा देतो, तुम्हाला रायगडला सगळ्यांना बोलवतो मंत्री झाल्यावर. आनंदाने येऊ आम्ही. हा, आनंदाने येऊ. रायगडला यायला आमची कधी पण तयारी असते. रायगड एक पॉईंट राहिला तो जरा सांगतो. चालू आहे का तुमचं? चालू आहे, चालू आहे, बोला. मी शिवाजी महाराजांचे सगळे कार्यक्रम अटेंड करतो रायगडचे. रायगडला हनुमान जयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांची पुण्यतिथी होते आणि 6 जून आणि तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा होतो रायगडवरती. जिजाऊ माँसाहेबांची तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर बरोबर 11व्या दिवशी जिजाऊ माँसाहेबांनी ध्येय ठेवला, ती पुण्यतिथीचा कार्यक्रम पाचाडला होतो. हे 3 कार्यक्रम मी सोडत नाही आणि निवडणुकीच्या प्रत्येक प्रचाराच्या पहिल्या सुरुवातीलाच रायगडावरती जाऊन शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन जगदीश्वराच्या इथं श्रीफळ वाढून आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात करतो. त्याचं कारण, बरेचसे आमदार झाले, मंत्री झाले, सगळे झाले, पण ते झाले ना का कधी रायगडावरती गेलेत नाही गेलेत असं आहे. आता मध्ये उद्धवसाहेबांनी पण माझ्याबद्दल वक्तव्य केलं, आता आम्ही त्यांच्याबद्दल जास्त काही बोलत नाही. त्यांनी बोलले ह्यांना टकमकीवरनं ढकलायला पाहिजे, ते तो फक्त मी एकदा बोललो होतो, टकमकीवरनं ढकलण्यासाठी गडाच्या पायऱ्या चढाव्या लागतात रायगडाच्या, आणि ज्याच्यामध्ये गडाच्या पायऱ्या चढायची हिंमत असेल तोच फक्त भरतशेठला लपटू शकतो. म्हणजे मी त्या अर्थाने बोललो होतो, वेगळं असं काय नाही, म्हणजे वेगळं काय करू. त्याचं कारण की जर रायगड ही आमची अस्मिता आहे, 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती ह्या जगातला एकमेव राजा आहे की ज्या 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती रायगडवरती बसले, जिथं छत्रपतींना अभिषेक झाला, राज्याभिषेक सोहळा झाला, त्या पवित्र भूमीला जो विसरला तो घसरला. त्यातला एक मावळा म्हणून आम्ही काम करतो आहे, बाकी आम्हाला काय माहिती नाही. एवढं फक्त ध्यानात ठेवा, भरतशेठ आमदार असल नसल पण आमचं सांगणं आहे की जोपर्यंत भरतशेठच्या शरीरामध्ये जान आहे तोपर्यंत रायगड आमची शान आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही काम करत राहणार. एवढंच आम्हाला शुभाशीर्वाद तुम्ही द्या, आम्हाला मंत्रिपद मिळालं आणि नाही मिळालं, रायगड ही राजधानीच्या ठिकाणी जवळजवळ 5-6 लाख लोक दर वर्षाला रायगडचं दर्शन घेऊन जातात, त्याच्यापेक्षा 288 आमदारामध्ये भाग्यवंत आमदार मी आहे की माझ्या रायगडला एवढी लोक येऊन जातात. कोणाच्या मतदारसंघामध्ये रायगड आहे? भरतशेठच्या. कोणाच्या मतदारसंघामध्ये शिवतरघळ आहे? भरतशेठच्या. कोणाच्या मतदारसंघामध्ये चौदार तळ आहे? भरतशेठच्या. कोणाच्या मतदारसंघामध्ये तानाजी मालुसरेंची समाधी आहे? भरतशेठच्या.
त्याच्यापेक्षा काय भाग्यवंत माणूस असू शकतो. म्हणून मी भाग्यवंत आहे. मी लोकांना तेच सांगितलं की मी एकमेव आमदार आहे 288 की ही सगळी स्थळं माझ्या इथं मोडतात. मी समाधानी आहे एवढंच सांगतो. पण तुमचा आशीर्वाद जो शेवटचा दिला आहे तो घ्यायला मी तयार आहे. आजचे कारण मला काही बोलायची गरजच राहिलेली नाही आहे. चलो धन्यवाद. जे काय आहे ते सगळं भरत शेट्टी सांगितलेलं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही बोलवू, कारण मला असं वाटतं की आता राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत राहणार आहेत आणि तुमच्याकडे महत्त्वाचं पद आहे शिवसेना पक्षामध्ये, प्रतोद पद. त्याच्यामुळे पुढच्या अधिवेशनाच्या वेळेस किंवा अनेक वेळेस आम्हाला तुम्हाला बोलवावं लागणार आहे, तेव्हा तुम्ही याल अशी मी अपेक्षा धरतो. आणि मुंबई टकची चावडी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत राहा. पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन पाहुणे घेऊन आम्ही तुमच्यासमोर येऊ. त्यामुळे मुंबई टकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत राहा मुंबई टक.